विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। औरंगाबाद की संभाजीनगर, आता हा नामांतराचा एकूण जो काही वाद आहे त्यावरनं आता खरं तर महाविकास आघाडीतच फूट पडताना दिसते। औरंगजेब तुमचा आदर्श आहे का? काँग्रेसने उत्तर द्यावं आणि औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी हा प्रश्न विचारलेला आहे आणि त्यामुळे आता आघाडीत नवीन ठिणगी पडती काय असं आता एकूण दिसायला लागलं आणि त्यावरनं चर्चा देखील केली जात आहे। म्हणून आज आपण याच विषयाला घेऊन चर्चा करणार आहोत, औरंगजेबावरून आघाडीत ठिणगी। आणि याविषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर असणारे थोड्याच वेळात विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे आपल्याबरोबर आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील थोड्याच वेळात यात चर्चेमध्ये सहभागी होतील। सुरुवात मी अतुल लोंढे यांच्यापासून करतोय। अतुल लोंढेजी, अरविंद सावंत यांनी जी प्रतिक्रिया दिली माध्यमांना नामांतराच्या मुद्द्यावरनं, काय म्हणणं आहे आपलं? मला असं वाटतं की ती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली घोषणा आहे किंवा विचारलेला प्रश्न आहे, त्याच्यापेक्षा ते अधिक काही नाही आहे। वास्तविक मग जर खरा इतिहास जर पाहिला तर अफजलखानाच्या तावडीतून आम्ही त्यांना सोडवलं, कारण की त्यांचे प्रवक्ते त्यावेळेस जेव्हा 2014 निवडणूक होती त्यावेळेस दिल्लीवरून जेवढे लोक आले तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की अफजल खान चल के आ रहा है महाराष्ट्र पे, असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्याच्यावर त्यांनी एक आर्टिकल पण लिहिलं होतं, संपादकीय पण लिहिलेलं होतं। तर त्या अफजल खानाच्या तावडीतून सोडवणारे आम्ही, पण असं आहे की आमचा जो काम करण्याची जी आमची शैली आहे किंवा आमची जी विचारधारा आहे ती विचारधारा वारकरी संप्रदाय, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या रूपानं जे भारतीय राज्यघटनेमध्ये उमटलेलं आहे त्याच्या अनुषंगानं आम्ही काम करतो। आमच्यासाठी विकासाचे प्रश्न, रोजच्या जीवनाचे प्रश्न जे लोकांचे आहेत ते महत्त्वाचे आहे। औरंगाबादमध्ये पिण्याचं पाणी असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, दिवाबत्ती असेल, शाळा असेल, कॉर्पोरेशनच्या आरोग्य व्यवस्था असेल, हे प्रश्न जे आहे हे लोकांच्या जीवनाचे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि तीच आमची प्राथमिकता आहे। त्यामुळे आम्ही या सगळ्या भावनात्मक मुद्द्यांवर पडत नाही। जर असा प्रश्न होता तर मग 5 भाजपचं राज्य होतं, है ना। मी अजूनही गोष्टी काढू शकतो, माझ्याजवळ अजूनही अशा इतक्या माहिती आहेत या संदर्भामधल्या की हा जो दुटप्पीपणा आहे निवडणुकांच्या तोंडावर आणण्याचा तो काही काँग्रेसला मान्य नाही आहे। आणि आम्ही राज्यामध्ये महाविकास आघाडी ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आहे आणि तो कॉमन मिनिमम प्रोग्राम पण लोकांच्या जीवनाशी संबंधित आहे आणि त्याच्यातला पहिला मुद्दा हा जो आहे हा घटनेचं जे प्रियंबल आहे, घटनेचा सरनामा जो आहे त्या घटनेच्या सरनाम्यावरनंच घेतलेला आहे। त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका घ्यावी, आमची भूमिका ही पहिलेही स्पष्ट होती, आताही स्पष्ट आहे आणि उदयही स्पष्ट राहील, जी आहे तीच राहील। मला नीलमताईंकडे जायचं आहे। नीलमताई, खरं तर औरंगाबादचं नामांतर झालं पाहिजे, संभाजीनगर ते असायला हवं ही हा खरं तर बाळासाहेबांनी दिली होती आणि त्यानंतर शिवसेनेची तीच भूमिका राहिली आहे। पण आता आपण बघितलं अतुल लोंढेंनी काय म्हटलंय की ह्या नामांतराचं राजकारण करण्यापेक्षा विकासाचे मुद्दे घेऊन आपण काम करणं आवश्यक आहे, काय म्हणणं आहे आपलं? आपल्याला असं वाटतंय का अरविंद सावंत यांनी जो आज प्रश्न विचारलेला आहे की काँग्रेससाठी औरंगजेब जे आहे ते आदर्श आहेत का, काय आपली प्रतिक्रिया? मुद्दा असा आहे की पहिली गोष्ट म्हणजे आमची 1995 किंवा त्याच्या आधीपासून ही भूमिका आहे आणि ही काही केवळ शिवसेनेची भूमिका आली ही जास्त ठोसपणाने आमचं युतीचं सरकार होतं त्यावेळेला आलेली भूमिका आहे, असं नाहीये की आम्ही कुणाला अमुक एका व्यक्तीला किंवा पक्षाला दुखवण्यासाठी ही भूमिका घेतलेली आहे। दुसरं मला चांगलं आठवतंय की ज्यावेळेला म्हणजे पहिली महानगरपालिका निवडणूक झाली तिकडे आणि त्यावेळेला शिवसेना निवडून आली त्याच्यानंतर सातत्याने तिथे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की एक मराठवाड्याचा एक इतिहास आहे आणि तो सगळा इतिहास जो आहे तो फक्त नामांतरासारखा नामांतर नाहीये आणि संपूर्ण जगामध्ये अनेक शहरांची नावं ही जुनी नावं त्यांची पुनरुज्जीवित झालेली आहे। बॉम्बेचं मुंबई झालंय, अलाहाबादचं प्रयाग झालंय, त्या पद्धतीने अनेक नावं अगदी आपण बघतो की पेकिंगचं बीजिंग झालं, अशी जगात अनेक नावं बदलली गेलीत एक भाग, त्यामुळे त्याला धार्मिकच कनोटेशन आहे असं म्हणता येणार नाही। परंतु मराठवाड्यामध्ये जी सगळं निजामशाही होती आणि त्या निजामशाहीमध्ये ज्या प्रकारचा अत्याचार लोकांवर झाला आणि मराठवाडा हा एक अत्यंत अस्मिता प्रज्वलित असणारा विभाग आहे आणि तिथे सगळ्या या जुलमी राजवटीच्या विरुद्ध आपल्याला इतिहास कल्पना आहे की सरदार वल्लभभाई पटेल यांना, म्हणजे तेव्हा तर खरं केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यावेळेला
जी राज्य खालसा करून घ्यावी लागली आणि त्याच्यात त्यांनी विरोध केला, आर्मी पाठवली गेली, बरोबर, युद्ध झालं हैदराबादच्या वरती चाल करून जाण्याच्या दृष्टिकोनातून. आणि आम्ही त्याची नाळ कशाशी जोडली जाते या सगळ्या आत्ताच्या इतिहासाची, तर ती आम्हाला भारतात राहायचं नाही, आम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं आहे असं म्हणणाऱ्या निजामशाहीच्या संदर्भामधला, आणि त्याचबरोबर अगदी आपली अनेक वेळेला तुळजापूरची दैवत फोडणं किंवा विठ्ठल मंदिरामध्ये सुद्धा अनेक विठ्ठलाच्या मूर्ती आहेत की कशासाठी, तर यवनांनी, म्हणजे आत्ताचे ते यवन स्वतःला मानतात की नाही ज्याचं त्यांनी ठरवावं, परंतु यवनांनी त्या मूर्ती ज्या आहेत त्या छिन्नविच्छिन्न करू नये म्हणून ज्या प्रकारचं सगळं राज्य तिथे होतं, राज्यघटना आली बरोबर आहे, पण याचा अर्थ हा नाहीये की पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा सोमनाथाचं जे पुनरुज्जीवन केलं ते पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेलं आहे, डॉक्टर राधाकृष्णन यांनी केलेलं आहे. त्यामुळे एक ज्याला आपण म्हणू की एक कुठेतरी एक वेगळ्या स्वरूपाचा टोकाचा अल्पसंख्याकांच्या तथाकथित अल्पसंख्याकांच्या बाजूनी अनुयायाची भूमिका घेतली गेली, ते मी आता सुद्धा स्पष्ट बोलते, ते म्हणजे शाह बानो खटल्याच्या नंतर, त्याचा काय मी तपशिलात जात नाहीये, परंतु मराठवाड्याचं नाव, त्या मराठवाड्यामधलं नाव जे आहे त्याच्यात तुम्हाला कल्पना आहे की ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं तेव्हा प्रतिक्रिया उमटल्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामविस्तार झाला आणि बाबासाहेबांचं नाव सगळ्या मराठवाड्यांनी स्वीकारलं. आणि याच्यामध्ये संभाजीनगर आणि औरंगजेब यांच्यात खरं तर तुलनाच होऊ शकत नाही, कारण ज्या आमच्या राजाचं सगळ्यांनी, ज्याला ज्या राजाला सगळा महाराष्ट्र आपला म्हणतो, देश आपला म्हणायला पाहिजे, अशाची सालटी काढून, डोळे काढून, ज्याचे हालहाल करण्यामध्ये आले, आणि तरी ते धर्मवीर संभाजी त्यांनी कशासाठी, म्हणजे ते काय वैयक्तिक काय शिवसेनेचं राज्य येणार आहे काय माहिती होतं का, संभाजी महाराजांनी जे काही त्याग केला तो देशासाठी आणि धर्मासाठी त्याग केला. अशा वेळेला महिलांची सामूहिक धर्मांतर होत होती, निकाह लावले जात होते, तीन तीन चार चार बायका केल्या जात होत्या, आत्ता आतापर्यंत अनेक दंगलींमध्ये आम्ही पाहिलेलं आहे काय प्रकार होत होतो. आणि म्हणून आम्हाला तेढ वाढवायची नाहीये, परंतु एक नाव बदललं तर त्याच्यावरती, समजा मी पुढे जाऊन म्हणते की याच्यावर चर्चा होईल, समान किमान कार्यक्रमावर चर्चा होईल, परंतु एक नाव बदललं गेलं. आणि औरंगजेब कोण आहे? औरंगजेबानी काय स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलंय का? औरंगजेबानी जे आहे ते संपूर्णपणे मराठवाड्याच्या विकासात त्याचं फार मोठं योगदान आहे. अनेक राजे होऊन गेले की ज्यांनी त्यांची त्यांची कामं केली, आणि त्याच्यामध्ये औरंगजेबाचा हिंदूंच्या बद्दलचा जो द्वेष होता तो त्याचा राज्य करण्याचं जसं हत्यार होतं, त्याचबरोबर इथल्या सामान्य माणसाच्या दमनाचं ते हत्यार होतं, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी हे काम केल्यानंतर, याच्या पूर्वीच खरं तर आधीच्या सरकारांनी हे बदल करायला हवे होते, करायला हवे होते. अतुल लोंढेजी, एकीकडे संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे नायक असं म्हणायचं, आणि तेच दुसरीकडे औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराला आपला विरोध आहे, हे काय मंत्र पटत नाही? इतिहासातल्या जे ज्या काही चुका आहेत त्या वर्तमानात सुधारता येऊ शकतात असं देखील नीलम त्या ठिकाणी मुद्दा मांडताना दिसतात. किमान समान कार्यक्रमावरती चर्चा होऊ शकते, काय हरकत आहे? नाही नाही, असं आहे विशाल की तिथे त्यांची महानगरपालिका अस्तित्वात येईल, तिथले लोक आहेत, तिथले लोक घेतील ना निर्णय. प्रश्न महत्त्वाचा आज विकासाचा आहे. मी आता तुम्हाला एक सांगतो की हा प्रश्न भाजप कसा ऐरणीवर आणते आणि भाजप त्याला कशा पद्धतीनं एक समुदाय दुसऱ्या समुदायासमोर आणण्याचं काम करतं. मला आता नीलमताई कदाचित माझ्याशी सहमत होतील या गोष्टीचे की अहमदाबाद आज किती वर्ष झाले तिथे भाजपचं शासन आहे, बिहार किती वर्ष झाले तिथे भाजपचं शासन आहे, औरंगाबाद काय फक्त महाराष्ट्रात आहे का? औरंगाबाद बिहारमध्ये पण आहे. पण एक गोष्ट एवढी नक्की आहे की आपण सगळ्यांना नागरिक म्हणून मानतो, म्हणजे आमची जी एक फिलॉसॉफी आहे ती आम्ही सगळ्यांना नागरिक म्हणून मानतो, आणि इतिहासामध्ये झालेल्या चुकांपासून आपण धडा घ्यायचा, याच्यामध्ये दुमत असण्याचं काहीच कारण नाही आहे. इतिहास जसाचा तसा लोकांसमोर मांडायचा, म्हणजे जेणेकरून ज्या चुका इतिहासात झालेल्या आहेत त्या चुका वर्तमानामध्ये समजून भविष्य आपलं आपण चांगलं स्ट्रॉंग केलं पाहिजे, याच्यासाठी या सगळ्या इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे ना तो अतिशय सायंटिफिक आणि तात्विक असला पाहिजे असं मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. जर एका समुदायाला दुसऱ्या समुदायासमोर आता जर आपण असा विचार केला की शिवसेनेची मागणी कदाचित रास्त पण असेल किंवा त्यांनी त्यांची कन्सिस्टन्सी राहिली असेल, पण त्याचा फायदा भाजपसारखं पक्ष घेतो ना. भाजपला काय करायचं आहे? भाजप आज मला सांगा, तुम्ही हैदराबादमध्ये निवडणूक लढायला गेले, त्यांनी आजच्या पिढीने मागच्या पिढी आता काय नुकसान केलं आहे हो? मग एकासमोर दुसऱ्याला उभं करून रक्तपात करून राज्य मिळवायचं, मग ह्याच्यासाठी आपण लोकशाही आणली होती का? ह्याच्यासाठी आपण एक स्वप्न पाहिलं होतं का? पण अतुल लोंढे एक सांगा ना, जर संभाजीनगर हे नाव झालं तर विकास थांबणार आहे का? चांगलं शिक्षण देऊ. नाही नाही, असं आहे की आज निवडणूक कशासाठी आहे?
महानगरपालिकेच्या निवडणुकीचं किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं किंवा लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीचे प्रत्येकाचे प्रश्न जे आहे, प्रत्येकाने कोणते प्रश्न हाताळायचे हे आपण त्यांचे वर्गवारी कामाची कॉन्स्टिट्यूशनमध्ये केलेली आहे. मग त्या कामाच्या भरोशावर आपण लोकांसाठी काम करतो ना. मग आपण ते काम करत असताना त्या कामाच्या प्रवीण दरेकरांना देखील या चर्चेत मी सहभागी करून घेतो. अतुल लोंढेजी, मी त्यांच्याकडे जातो. प्रवीण दरेकर, काय म्हणणं आपलं? की या ठिकाणी दोन पक्षाच्या दोन वेगळ्या भूमिका पुन्हा एकदा या ठिकाणी तीव्रतेनं समोर येताना दिसत आहेत. आता अरविंद सावंत हे शिवसेनेचे एक जबाबदार नेते आहेत आणि त्यांनी विचारणं औरंगजेब हा या ठिकाणी काँग्रेसचा आदर्श आहे का, याचं उत्तर त्या ठिकाणी लोंढेंनी स्पष्टपणे अजून दिलेलं नाही. त्याचबरोबर अतुल लोंढे यांनी सांगितलेलं आहे की ओपनली त्यांनी माध्यमातून सांगितलं की शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे, निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतलेली आहे. नीलमताईंनी सांगितलंय की शाहबानो खटल्यामध्ये असणारी त्यांची भूमिका काय होती आणि देशासाठी त्या ठिकाणी धर्मासाठी आणि देशासाठी त्याग करणार असं आमचं हे दैवत छत्रपती संभाजी महाराज त्या ठिकाणी होतं. आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेस एकीकडे किमान समान कार्यक्रमाच्या गोष्टी दोन्ही पक्ष बोलतोय आणि त्या ठिकाणी पुन्हा आता त्यांना नाही का आपली वोट बँक साबूत करायची. शिवसेनेला त्या ठिकाणी बोलत असताना तुम्ही मग का अशा प्रकारे, तुम्हाला काय अडचण नाही जर त्या ठिकाणी संभाजीनगरचं नाव घेतलं तर. त्याच्यामुळे दोन्ही पक्ष त्या ठिकाणी आपल्या पक्षाची आयडियोलॉजी त्या ठिकाणी राबवत आहेत. माझा अतुल लोंढेंना एक नम्रपणे सवाल आहे की आपली कुठलीही उचलली जिपकी लावतात टाळ्याला. अफजल काल कोणाच्या बाबतीत ते म्हणाले, उलट केंद्रामध्ये त्या ठिकाणी दिल्लीच्या असणाऱ्या सरकारमधल्या अमितभाई शाह यांनी त्या ठिकाणी धारा 370 कलम रद्द केलं, जो काश्मीर आमचा त्या ठिकाणी होता जिथं आपल्या देशाचा तिरंगा फडकत नव्हता ते फडकवण्याचं धाडसी काम केलं. राम मंदिरासारखा विषय त्या ठिकाणी जी हिंदुत्वाची अस्मिता, हिंदूंचं दैवत, ते त्या ठिकाणी जन्मभूमी त्यांची भूमिपूजन करून त्या ठिकाणी मुक्त केली. आणि मग ज्या वेळेला आम्ही हिंदुत्वाचं प्रतीक म्हणून संभाजीराजांकडे त्या ठिकाणी पाहतो, त्यावेळेला ज्यांनी यासाठी भूमिका घेतल्या, राष्ट्रवादी भूमिका घेतल्या, आपल्या हिंदूंसाठी देवदैवतांसाठी भूमिका घेतल्या, त्यांना अफजलखानात सारखं तुम्ही उपमा देणार आणि त्याच्यात मोठं तुम्ही त्यावेळेला दिवे लावून त्यांना सपोर्ट केलं. मला वाटतं आपण वैचारिक व्यभिचारानं बोलतोय असं वाटतं. चर्चाही या ठिकाणी होऊ शकते आणि म्हणून आज अशी अडचण झालेली आहे की शिवसेना त्या ठिकाणी सांगू शकत नाही की होय आम्ही कॅबिनेटला आणतो विषय, निर्णय घेतो, महापालिका आमची आहे, महापालिकेचे विषय सभा बोलवतो, निर्णय घेतो, पुढच्या कॅबिनेटला आणतो. पण प्रवीण दरेकरजी, प्रश्न हा देखील सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये की आपलं सरकार होतं गेल्या टर्मला, त्यावेळी का हा मुद्दा पुढे आणण्यात आला नाही, तशी ही मागणी जुनी आहे ना. अगदी महत्वाचा प्रश्न आपण विचारलात, याचं उत्तर मी आपल्याला असं देतो की या ठिकाणी सरकारकडे येत असताना देवेंद्रजींच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी 5 वर्षाच्या काळात महानगरपालिकेने कधी ठराव केला नाही, शासनाकडे पाठवला नाही. कारण जनरली प्रक्रिया अशी असते की त्या महापालिकेने ठराव करून आणायचा असतो, सरकार कॅबिनेटमध्ये निर्णय घेत असतं आणि त्या ठिकाणी मग तो केंद्राकडे पाठवला. नीलमताई, नीलमताई, सरकारची प्रक्रिया त्या ठिकाणी झाली नाही. प्रवीण दरेकर जे म्हणतात ते खरं गोष्टी नाही. विशाल, मला बोलायचं. विशाल, याच्यात पहिले मला येतो येतो मी. अतुल लोंढे आपल्याकडे येतो, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्याच. पण नीलमताई, हे खरं नाही? नाही नाही, मला इथे संदर्भ देऊन सांगायचंय. उगाच आपलं बोलायचं म्हणून बोलणार नाही, कारण मला दरेकर बोलताना आवडत नाही मध्ये कधी बोलायला. मी उपसभापती म्हणून त्यांच्याबरोबर काम करते. मनपा सभापती स्थायी समिती 2018 50 नंबरचं पत्र आहे. रेणुकादास राजू वैद्य हे ज्यावेळेला सभापती होते स्थायी समितीचे महापालिका संभाजीनगरचे, तर त्यावेळेचं त्यांचं 6/8/2018 पत्र आहे आणि त्याच्यात माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं पत्र आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी विनंती केलेली आहे की बाकीच्या राज्यांप्रमाणे इथेही आपण याबद्दलचा निर्णय घ्यावा. आणि तसंच याच्यापूर्वी सुद्धा म्हटलेलं आहे की आपण यामध्ये आम्ही तसे ठराव करून दिलेला आहे आणि आपणही प्रयत्न करावेत. तर त्यामुळे 18 पत्रावर इतके बाकीच्या गोष्टींमध्ये बघा, हैदराबादचं भाग्यनगर तुम्ही एका प्रचारात करू शकता तर बोलू शकता, तर मग हे संभाजीनगरचा तो उल्लेख जुन्या रेकॉर्ड काढला तर अगदी सगळ्या मोठमोठ्या नेत्यांनी संभाजीनगर उल्लेख केलेला आहे आमच्या बरोबर. आणि त्याच्यामुळे तुम्ही फक्त तात्कालीन रित्या का नाही केलं, स्वतः जास्त मंत्री तर भाजपचे होते
बरं आम्हाला काय कॅबिनेटमध्ये आणला असता विषयात आम्ही काही विरोध केलाच नसता. त्याच्यामुळे मुळात आता शिवसेनेच्या नावाने भुई धोपटात बसायची आणि म्हणायचं की तुम्ही का केलं नाही तुम्ही. आता आम्ही करून दाखवू ना, आम्ही कुठे म्हणतोय किंवा कशा पद्धतीने करायचंय ते योग्य त्या वेळेला योग्य त्या ठिकाणी उद्धवसाहेब व्यवस्थित निर्णय घेतील त्याच्यामध्ये. पण शिवसेनेला कुठेतरी एक्सपोज करण्यासाठी मुमेराम बगल में छुरी असं राजकारण करू नका. बरं प्रवीण दरेकर, मी त्यानंतर अतुल लोंढेंकडे जाणार. मला या ठिकाणी निलमताईंचा आदर व्यक्त करून सांगतो की ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेचा झाला होता, परंतु देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री नसताना अगोदर झाला होता. हे राजू वैद्य यांनी सभापती असताना त्याने दिलेलं पत्र आहे आणि त्या ठिकाणी महापालिकेचा ताईनाही पूर्ण कल्पना, त्यांनाही या ठिकाणची प्रक्रिया माहीत आहे. अशा प्रकारचा ठराव महापालिकेचा झालेला त्या ठिकाणी पाठवला नाही आणि पूर्वीचा ठराव त्या ठिकाणी लॅप्स झालेला असल्याने त्याच्या आधारे त्या ठिकाणी कंटिन्युटी करणं त्या ठिकाणी संयुक्तिक होत नाही आणि त्याच्यामुळं तो टेक्निकल विषय राहिला वादाचा. मी ताईंचं स्वागत करेन, त्यांनी सांगितलं की होय आम्ही करून दाखवणार आहे, आमचं समर्थन आहे त्यांना. आता महानगरपालिकेने इमिजिएट त्या ठिकाणी ठराव करावा, कॅबिनेट समोर त्या ठिकाणी आणावं आणि हा जो प्रलंबित प्रश्न आहे त्यांच्यातनं तुमच्यात पण वादविवाद करतात. आम्हालाही वाईट वाटतं की महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी वादविवाद करण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्या ठिकाणी एकत्रितपणे राज्यातल्या जनतेला आता विकास गती ना हवाय, त्याच्यामुळे हा प्रश्न सोडवलात की पुन्हा घट्टपणे महाराष्ट्रातील जनतेला आणखी चार गोष्टी देता येतील. आता विकासावर चर्चा होत नाही, विकासावर बोललं जात नाही आणि अशा प्रकारच्या नामांतरांच्या भावनिक विषयावर आपलाही वेळ जातो, जनतेचा वेळ जातो आणि विकासापासून जनता त्या ठिकाणी दूर होते. नाही, असं आहे की प्रवीण भाऊंनी जे प्रश्न उपस्थित केले त्याचे उत्तर तर मी देतोच. आमची स्टेटेड पॉलिसी अगदी क्लिअर आहे की आम्ही भारतीय राज्यघटनेला मानणारे लोक आहोत, पण माझे काही प्रश्न आहे प्रवीण भाऊंना. प्रवीण भाऊ गोळवलकर गुरुजींचा निषेध करणार आहेत का? विचारधन म्हणजे बंच ऑफ थॉट, याच्यामध्ये पान नंबर 323 आणि 324 त्यांनी असं संभाजी महाराजांना बद फैली, स्त्री लंपट, दारुडा अशा पद्धतीचं वर्णन जे आहे ते संभाजी महाराजांचं केलं. या विचाराच्या अनेक लोकांनी अशा पद्धतीनं संभाजी महाराजांना बदनाम करण्याचं काम केलं आणि नंतर बहुजन समाजाचा जो इतिहास जो आहे तो खरा इतिहास समोर आणला. त्यावेळेसचे पत्र, तत्कालीन इतिहासाचा अभ्यास करण्याच्या सगळ्या गोष्टी, पुरावे जे आहे ते समोर आणून खरे संभाजी महाराज हे धर्मवीर होते. त्यांनी लोकांसाठी जीव, रयतेसाठी जीव दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचं एकट्यांचं राज्य असं होतं ज्याला भोसलेशाही किंवा एखादी कोणाची मुघलशाही वगैरे असं नाही, रयतेचं राज्य म्हणून ओळखलं जाणारं एकमेव राज्य होतं. मग काय काय शिवाजी महाराजांबद्दल पण इतिहासात दिलेलं आहे. 2018 साली आम्ही ऑब्जेक्शन घेतलं तेव्हा संभाजी महाराजांचं वरचा इतिहासाचं पुस्तक जे आहे ते त्यांना रद्द करावं लागलं. हे नाकारू शकणार आहे का प्रवीण दरेकरजी? त्यांच्या काळामध्ये शालेय पाठ्यपुस्तकात अशा पद्धतीचं संभाजी महाराजांकडे या जरा. त्यामुळे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आम्ही असं म्हणू शकतो अहमदाबाद कर्णावती नाव आहे जुनं, इतके वर्ष झाले यांच्या, हे अहमदाबाद यांची राजधानी आहे गांधीनगरच्या बाजूला, गांधीनगर आमच्या काळात राजधानी झालेली आहे. मग अहमदाबादचं नाव यांनी का नाही बदलवलं? औरंगाबाद हे बिहारमध्ये यांचं इतक्या वर्षाचं राज्य आहे ते का नाही बदलवलं? तर आता हे इश्यूज जे आहे यांचं प्रत्येक ठिकाणी एक समुदाय दुसऱ्या समुदायासमोर उभा करायचा, तिथे अमित शहांनी जायचं, फूट पाडायची लोकांमध्ये, रक्तपात होतपर्यंत फूट पाडायची आणि मग त्या भरोशावर लोकांना भूलथापा द्यायच्या आणि निवडणुका आतापर्यंत हे 6 वर्ष झाले असं सुरू आहे. आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आता लोक आपल्याला प्रश्न विचारतात की आपण विकास काय केलेला आहे, आपण काय करणार आहात, या सगळ्या गोष्टींवरची चर्चा होते. आपण गोळवलकरांचा निषेध करणार आहे का प्रवीण भाऊ? मी तुम्हाला पुरावे देतो. अतुल लोंढेंना हे प्रश्न उपस्थित करून आपण महाविकास आघाडीत देखील फूट पाडण्याचा प्रयत्न करताय. अतुल लोंढेंचं मूळ प्रश्नांपासून बगल कशी द्यायची त्यांना, कसंही करून त्यांना कसं आहे की लांडग्याची ना कावळ्याची गोष्ट आहे ना, कावळ्याच्या तोंडात हाड होत, खालती लांडगा आपला काहीतरी गाणी म्हणून. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना तुम्ही. गोळवलकरांचा निषेध करणार आहे का तुम्ही? गोळवलकरांचा निषेध करणार आहे का तुम्ही? देवदेवतांचा सोडाओ, तुमची तुमची दुटप्पी भूमिका नाही. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रवीण भाऊ निषेध करा ना, गोळवलकरांचं उत्तर देऊ. अतुल लोंढे उत्तर ना. गोळवलकर गुरुजी असतील किंवा कोणी असतील, छत्रपती असतील, संभाजीराजे असतील, या देशातला कोणी नागरिक त्याचं समर्थन करणार नाही, पहिली गोष्ट. आणि दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना इंदिरा ही इंडियापेक्षा मोठी आहे हे बोलणारे तुम्हाला इंडिया मोठी आहे की इंदिरा मोठी आहेत याचंही उत्तर द्या ना.
आणि त्याच्यामुळे आपण बोलत असताना दुसऱ्यांचं जनता काय बोलते, अहो जनता काय काँग्रेसचा अख्ख्या ऱ्हास होतोय देशामध्ये, त्याच्याविषयी कुठं आत्मचिंतन नाही, त्याच्यावर भाष्य नाही, आणि दुसऱ्याला शिकवायला जायचं जनता काय म्हणते. जनता त्या त्या निवडणुकांमध्ये अख्ख्या देशामध्ये कुठे जातोय, हैदराबादचं सांगितलं जनतेने. आपला मुद्दा जो आहे तो पूर्ण करा, घेऊ एक ब्रेक. ब्रेक नंतर ही चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.